ग्राम पंचायती सर्व खातेदार बंधू गिरीला 100% भरावा 31/2021 गुरुवारला संत भास्कर महाराज भवन मध्ये ठरवण्यात आला आहे तरी अशी होती। अनेक दिवसापासून मी हा विचार केला का आपल्या गावामध्ये एवढा भरपूर टॅक्स लोकांकडे थकित आहे आणि वसुली होत नाही आणि त्या कारणाचं विकासाचे काम अडथळा होतो। त्या कारणामुळे आम्ही चर्चा केली का आपल्याला गाव आदर्श बनवायचं असेल तरी काहीतरी जनतेला लकीटरा पद्धतीनं असं काहीतरी केल्यास वसुली होईल। आम्ही सर्वांमध्ये ठरवलं आणि 10 वस्तूचा लकीटरा हा आम्ही ठरवला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 31/2021 या अवधीमध्ये प्रत्येक कुटुंबांनी 100% टॅक्स भरला तर त्यांना हे 10 वस्तूचा लकीटरा काढण्यात येईल। आणि लकीटरा जर काढला तर त्यातपर्यंत आपल्याला वसुली खूप होईल आणि त्याचा प्रतिसाद खूप भेटून राहिला। त्या कारणाच्यानं आमच्या तर कालपासून खूप गर्दी आहे। पाण्याचा मोसम असल्यामुळे लोकं कमी येत आहे आणि 8 वाजेपर्यंत संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि ती सुद्धा होता। मला आशा आहे माझं गाव हे आदर्श बनलं पाहिजे असे माझी संकल्पना होती। मी 2-3 आदर्श ग्रामपंचायत पाहणी केली, तिथला परिसर पाहिला तर खूप छान वाटलं। त्या कारणाच्यानं आपली गाव आदर्श व्हावं अशा दृष्टिकोनातून ही संकल्पना सर्वांमध्ये आम्ही ठरवली आणि सर्वांनी संमती दिली आणि लोकांचासुद्धा प्रतिसाद मिळत आहे। आणि मला 100% आशा का 100% वसुली होईल आणि 100% आदर्श विरुरंगे होईल। बस विरुरंगे इथे नुकत्याच इलेक्शन आटोपलेले आहे, त्या इलेक्शन आटोपल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये जे सर्व सदस्य आहे त्यांची आम्ही एक ग्रामपंचायतीमध्ये मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की गावाचा विकास करण्यासाठी आपल्याकडे जो निधी आहे तो फार अल्प प्रमाणात आहे, त्यामुळे या अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या निधीतून आपल्याला आपल्या गावाचा विकास करता येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला गावामध्ये निधी जमा करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आपण बघितलं की घरोघरी आपण जेव्हा टॅक्ससाठी वसुली करायला गेलो तर टॅक्स मिळत नाही, त्यामुळे लकी ड्रॉची अशी योजना आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये राबवूया जेणेकरून आपल्या गावामध्ये पैसा जमा होईल आणि पैसा जमा झाल्यानंतरच आपल्याला विकास करता येईल। त्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये 10 प्रकारचे बक्षिसं ठेवलेले आहे ज्याची सोडत आम्ही 29/4/2021 संत भास्कर महाराज सभागृह येथे करणार आहो। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे ग्रामपंचायतीचा विकास झालेला आहे त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्हीसुद्धा आमची हे ग्रामपंचायत तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून कशा प्रकारे आदर्श करता येईल यासाठी आम्ही वाटचाल करणार आहोत। लोकांकडे 80% कर टॅक्स बाकी आहे, तो लोक भरण्यास तयार नव्हते। मग आमची ग्रामपंचायतमध्ये मीटिंग झाली 1 तारखेला, त्यात ठरवलं की ही योजना जर राबवली बा तर ह्या योजनेतून गरिबांना खूपसुद्धा लाभ होईल आणि त्यांना यांची माहितीसुद्धा भेटेल। आम्हीसुद्धा त्यांच्या घरी गेलो, घरापर्यंत त्यांना ही माहिती सांगितली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली की ही योजना खूपच चांगली आहे। जर ह्याच्यात जर बा गरिबालाच जर हा हे भेटला, समजा याचा लाभ भेटला, कोणाची अपेक्षा कशी असते की आम्हाला जर फ्रीज भेटला तर आम्हाला जर टी व्ही भेटली तर या उत्सुकतेने जास्तीत जास्त गरिबाकडून वसुली व्हायला लागली। म्हणून आम्हालाही सुद्धा हा निधीचा लाभ चांगला वाटला। आमच्या सरपंचांनी उपसरपंचांनी आमच्या सदस्यांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला म्हणून आम्ही ही माहिती गावापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचू। आम्ही ही योजना जेव्हा लाभ लोकांपर्यंत पोहोचवली तेव्हा लोक खूपच उत्सुकता झाली आणि 3 दिवसात भरपूर निधी जमा झाला आणि लोकांची उत्सुकताही वाढली। ही योजनाही चांगली आहे आणि त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवणं जरुरी होता हे चांगलं झालं। माझं नाव अनिल नामदेवराव धांदे, मी विरुरंगे या गावचा सामान्य नागरिक आहे। सुरुवातपासूनच मी दरवर्षी मार्च एंडिंगमध्ये कर भरणे हा माझा म्हणजे प्रामाणिक हेतू दरवर्षीच मी भरत असतो
आणि कर भरणे हा जसं आपण सामान्य जे गावातून सेवा हे करतो वसूल करतो लोकांना ग्रामपंचायतच्या सदस्यांपासून सरपंचांपासून, तर कर भरणे विकासाची जशी अपेक्षा करतो आपण त्याच पद्धतीने लोकांनी करसुद्धा भरलेला पाहिजे या मताचा मी सुरुवातपासून प्रामाणिकपणे पुरस्कार करतो। आणि यावर्षीसुद्धा जशी ही यांनी लकी ड्रॉची योजना आणलेली आहे त्याप्रमाणे या योजनेचा सहभाग या योजनेचा फायदा सर्व गावातील नागरिकांनी घ्यावा आणि आप